मी राजेश नंदेश्वर, भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मध्य नागपूर. डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांच्या मृत्यूदिवसानिमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पमाला टाकून. भानखेड्यात मी जेव्हापासून जन्मलो आज माझी 58 वर्ष वय आहे, पण तेव्हापासून म्हणजे ज्यावेळेस मला सुदबुद्धी आली, समज आली, तेव्हापासून मी बघतोय या ठिकाणी, जवळपास 40 वर्षापासून बघतोय या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीच्या दर्शनाकरिता भानखेडा येथील हा एक उपक्रम नियमित चालू आहे. आणि ह्या अस्थीचा इतिहास म्हटलं तर 1956 बाबासाहेबांची जेव्हा देहांत झाला त्या दिवशी आमच्या भानखेड्यातील 1942 बाबासाहेबांसोबत असलेले जे समता समिताचे सैनिक होते, जवळपास 75-80 जन सैनिक भानखेड्यातील होते, त्यांचा फोटो आजही आमच्या वस्तीमध्ये आहे. आणि तो फोटो तुम्हाला विहारामध्ये मिळेल, त्यामध्ये नावं वगैरे दिलेले आहेत. तर त्यापैकी महादेवजी भैसारे गुरुजी यांनी बाबासाहेबांची अस्थीचे काही अंश या ठिकाणी त्यांनी आणलेलं होतं. आणि तेव्हापासून या ठिकाणी बाबासाहेबांच्या पवित्र अस्थीला लोकांकडून एक प्रकारे मानवंदना देण्याकरिता, त्यांना विनम्र अभिवादन करण्याकरिता या ठिकाणी रीघ लागत असते. आता सध्याच्या परिस्थितीत भानखेड्यातील लोकांनी आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने सुद्धा त्याचं आयोजन केलेलं आहे. सर्वांनी विनम्र अभिवादन आहे आणि सर्वांनी या पवित्र अस्थीचे दर्शन घ्यावे. भानखेड्याच्या बुद्धिवारामध्ये, त्याला आपण त्रिपिटक बुद्धिवार म्हणतो, त्या ठिकाणी पण अस्थीचे काही अंश ठेवलेले आहेत. येथूनच एक अस्थीच्यात काही अंश कल्पतरू बुद्धिवार बनते. प्रियदर्शी माथेरू यांच्या विहारामध्ये सुद्धा आहे. आणि हा जो सोळ ह्या ठिकाणी आपला एक अभिवादनाचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, ह्या निमित्ताने बरेच लोक या ठिकाणी येतात, दिवसभर या ठिकाणावरून दर्शन करतात. त्या ठिकाणी सायंकाळी एक प्रकारे भजनाचा कार्यक्रम असते जो नियमित होत असतो. आणि आता आम्ही काही नवीन उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत. मी आता एक स्वतः एक पुस्तक आणलेली आहे, बाबासाहेबांची महत्ता. कमीत कमी 2 तास तरी विहारामध्ये बसून वाचणार आहे. मग ह्या माध्यमातून मी सर्वांना एक विचार मांडत आहे की त्यांनी सुद्धा आपल्या घरी ठेवलेले पुस्तकं घेऊन विहारामध्ये येऊन कमीत कमी 1-2 तास तरी वाचन करावे, अशी मी सर्वांना विनंती आहे. तेच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली होईल. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. मी श्रीकांत माटे आणि आम्ही भानखेड्यात डॉक्टर महाबोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज इथे जमलो. आम्ही त्यांना माल्यार्पण करून अभिवादन केलं. आणि भानखेड्यात विहार आहे आणि भानखेड्यात एक अशी वस्ती आहे नागपुरात जिथे बाबासाहेबांचा अस्थिकलश आहे. आणि त्या अस्थिकलशाला आम्ही या दिवशी प्रत्येकाच्या दर्शनासाठी, लोकांच्या अभिवादनासाठी त्याला इथं ठेवतो. आणि इथे बाजूला आम्ही आता स्टेज बनवलेला आहे, त्याच्यात ते ठेवणार आहे. आणि दिवसभर सगळे उपासक उपासिका, बौद्ध उपासक उपासिका त्याचे दर्शन घेतील. आणि या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला शब्दसुमनाची पुष्पांजली वाहून मी एवढेच म्हणेल की आज जे आम्हाला दिवस दिसले, संविधानामध्ये जे आम्हाला अधिकार दिले, त्याच्यामुळेच आम्ही चांगलं आणि सुखमय जीवन जगत आहोत. दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणाचा दिवस आहे. हा काळा दिवस आपण इथे एकत्रित येऊन सर्वजण याला आपण एक मान्यता देत आहो. आणि सोबतच त्यांना आज त्यांचा अस्थिकलश इथे प्रस्थापित करण्यात येणार आहे. आणि सोबत आम्ही सर्व मंडळी या दिवसानिमित्त सर्व एकत्रित येऊन त्यांच्या या कार्यक्रमाला संबोधित करतो. माझं नाव रुपेश रमेश साखरे आहे, मी भानखेडा निवासी आहो. या ठिकाणी आज 6 डिसेंबर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या ठिकाणी आमचे आजोबा पंजोबा इथे जे भानखेड्याचे निवासी होते, त्या ठिकाणी बाबासाहेब या भानखेड्यामध्ये येऊन गेलेले आहेत. आणि त्यामध्ये महादेवरावजी भैसारे आणि सीतारामजी हाडके यांच्या निवासस्थानी बाबासाहेब आलेले आहेत. त्या ठिकाणी आल्यानंतर आमचं जे भानखेडा हा पवित्र स्थल बनलेलं आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांचे इथे जे सगळ्यात प्रथम आम्हाला समता सैनिक दलाची स्थापना भानखेड्यामधून पहिली स्थापना झाली. आणि या स्थापनेमुळे आम्ही लोक जागृत झालो. आणि जागृत झाल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा महापरिनिर्वाण दिल्लीला झाला आणि मुंबईला त्यांचं चैत्यभूमीच्या दादर चौपाटीवर अंत्यविधी करण्यात आली, त्या अंत्यविधीमध्ये आमच्या भानखेड्याचे जे समता सैनिक दलाचे जे सीतारामजी हाडके आणि महादेवरावजी भैसारे आणि तुळशीराम वानखेडे पैलवान हे त्यांच्या सोबत होते. आणि आज या ठिकाणी जे आम्ही जे 6 डिसेंबरचा जो कार्यक्रम करतो आहे, तो कार्यक्रम म्हणजे आम्ही जे बाबासाहेबांची आम्हाला अस्थी मिळालेली आहे, आम्ही बाबासाहेबांचा अस्थीला
स्वर्गवासी गुरुजी महादेवरावजी भैसारी यांच्या निवासस्थानामधून ती अस्थी आम्ही आणतोय आणि या ठिकाणी परम या ठिकाणी म्हणजे जे आमचं त्रिपिटक बुद्धिविहार आहे जो भीम सैनिक स्मृती परिसर आहे त्या ठिकाणी आम्ही नेतोय आणि तिथे मानवंदना करून पुन्हा ती रॅली अस्थि कलशाची रॅली या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तुळशीराम वानखेडे मंचावर ती आम्ही आणून तिथे पुष्पावरती आम्ही ठेवतोय आणि त्याचं सर्व लोक सर्वे उपासक उपासिका बालबालिका या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीची पूजा करतात आणि त्यानंतर आम्ही अभिवादन करून हा कार्यक्रम थांबवतो।